कुणाला आडवा कुणाची हिरवा यात कुणाला वेळच नाही. आणि किरकोळ लोकांची आडवाडवी जिरवाजिरवी करण्यात आम्हाला अजिबात इंटरेस्ट नाही. आणि किरकोळ लोकांची आडवाडवी जिरवाजिरवी करण्यात आम्हाला अजिबात इंटरेस्ट. 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा. इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D अॅनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, AC, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम व्हेरियस फील्ड्स, एज्युकेशनल टूर्स, एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ऑलिम्पियाड एक्झाम, फाउंडेशन कोर्स, नीट, JEE, CET अशा एक्झाम्समध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. राजकारणातील स्पर्धा ही जीवघेणी असते, परंतु राजकारणामध्ये विकासाची स्पर्धा लागली पाहिजे की जी जत विधानसभा मतदारसंघात यापूर्वी कधीही लागली नव्हती. मी आणि खासदार संजय पाटील जतवासियांना विश्वास देतो की इथून पुढील स्पर्धा ही फक्त विकासाची स्पर्धा असेल. किरकोळ लोकांची जिरवाजिरवी करण्यात आम्हाला बिलकुल इंटरेस्ट नाही, असं वक्तव्य आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत इथं माजी नगरसेवक लक्ष्मण उर्फ टीमू एडके यांनी आयोजित केलेल्या भव्य नागरी सत्कार आणि वाढदिवस समारंभावेळी केलं. पाहुयात ते काय म्हणाले. राजकारणातली स्पर्धा ही जीवघेणी असते, परंतु राजकारणामध्ये विकासाची स्पर्धा लागली पाहिजे की जी जत विधानसभा मतदारसंघामध्ये यापूर्वी कधी लागली नव्हती. पण मी आणि संजय काका इथं उपस्थित आहे, आम्ही दोघं तुम्हाला विश्वासानं सांगतो की इथून पुढची जी स्पर्धा जत तालुक्यामध्ये लागेल ती फक्त आणि फक्त विकासाची स्पर्धा लागेल. कुणाला आडवा कुणाची हिरवा यात कुणाला वेळच नाही. आणि किरकोळ लोकांची आडवाडवी जिरवाजिरवी करण्यात आम्हाला अजिबात इंटरेस्ट नाही, तुम्हालाही माहित आहे. आणि त्यामुळं विधान परिषदेमध्ये जेव्हा चर्चा होती तेव्हा विदर्भातले आमदार, मराठवाड्यातले आमदार, खानदेशातले आमदार सरकारवरती तुटून पडतात की सगळं पश्चिम महाराष्ट्राने नेलं, सगळे पश्चिम महाराष्ट्राने नेलं. अरे आम्ही म्हणतो अरे नाही बाबा, पश्चिम महाराष्ट्र म्हणजे काही जिल्हे आणि काही तालुके आहेत, बाकीच्या तालुक्यांना काही मिळालंच नाही. त्यामध्ये नंबर 1 जत आहे, त्यामध्ये कोटेमंगळ आहे की ज्यांच्या वाटेला कधी काही आलंच नाही, आटपाडी आहे, खानापूर आहे, माल खटाव आहे, इकडचा फलटणचा काही भाग आहे, माळशिरसचा अलीकडचा जो पट्टा आहे जो दुष्काळी पट्टा आहे, मंगळवेढ्यासारखा तालुका आहे. अरे पश्चिम महाराष्ट्रातला भाग आहे ना, हे पश्चिम महाराष्ट्रातले विभाग आहेत. खंडाळा सारखा तालुका जिथं आज ही लोकांची मागणी आहे की आम्हाला पाणी द्या, तिथून पाणी गेलं. धरणं सातारा जिल्ह्यामध्ये आहे, सातारा जिल्ह्यातला काही भाग असा आहे की तिथं आजही पाणी नाही. आणि त्यामुळे ही जी परिस्थिती आहे ही परिस्थिती बदलण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून जे या विभागातून नेतृत्व करतात, जे दुष्काळी पट्ट्यातलं नेतृत्व करतात, त्या सगळ्या लोकांची जबाबदारी आहे. आणि त्यातले आम्ही 2 लोकप्रतिनिधी आपल्या समोर उपस्थित आहे, तर आम्ही दोघांच्या वतीनं सांगतो की मागं काय घडलं याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही, पण पुढं काय घडवायचं हे आमच्या हातामध्ये आहे आणि तुमची ताकद आमच्या बरोबर आहे. तर आम्ही निश्चितपणे तुम्हाला जसं वाटतंय तसंच घडवेल, जसं तुमच्या मनामध्ये आहे तेच विकासाच्या दृष्टिकोनातून घडेल, त्याबद्दल तुम्ही अजिबात चिंता करू नका. काही विषय इथं चर्चेला आले गेले, 29 गावाचा पाण्याचा जो प्रश्न आहे आणि त्याच्यावरती प्रादेशिक योजना मंजूर झाली होती, त्याचं टेंडरही झालं, हा जेव्हा विषय माननीय संजय तेलींनी माझ्याकडे आणला तेव्हा मी हा विषय सभागृहात पण घेतला, तेव्हा ग्रामीण पाणी पुरवठा मंत्री माननीय गुलाबराव पाटील साहेबांनी उत्तर दिलं. त्याच्यानंतर 2 मी काका त्यांना भेटलोय आणि गणपती झाल्याच्या नंतर आपण 29 गावाच्या सरपंचाची बैठक लावू असा शब्द माननीय ग्रामीण पाणी पुरवठा मंत्र्यांनी दिलाय. आणि त्यामुळे आता गणपती जर विसर्जित झालाय तर पुढच्या 8 दिवसामध्ये या 29 गावाच्या सरपंचांची
म्हणजे तिथं समज गैरसमज आहेत, त्यांच्याकडे कुणी म्हणतं की आम्हाला हीच योजना पाहिजे, आणि मी म्हटलं सगळ्या सरपंचाची 29 सरपंचाची पत्र संजय तेलीने माझ्याकडे दिली होती, मी माननीय मंत्री महोदयांच्याकडे दिली की हे सगळ्या सरपंचाचं म्हणणं आहे, हे ग्रामपंचायतचं म्हणणं आहे की आम्हाला प्रादेशिक योजना नको आहे, आम्हाला वैयक्तिक गावाची योजना पाहिजे. आणि त्यांचं म्हणणं खरं आहे, त्यांची मागणी बरोबर आहे, कारण प्रादेशिक योजना चालवणं सोपं होत नाही. आमच्या आटपाडी तालुक्याला एक प्रादेशिक योजना आहे, काका अजून त्याचं पाणी कधीच नाही, तुम्हालाही माहित आहे की त्याचा उपयोग होत नाही. आणि ग्रामीण भागामध्ये प्रादेशिक योजनेच्या पाण्याची पाणीपट्टी असेल, त्याचं मेंटेनन्स असेल, ते करणं ग्रामपंचायतला शक्य होत नाही, कारण आपल्या ग्रामपंचायती छोट्या आहेत, आपल्या ग्रामपंचायती गरीब आहेत, आणि त्यांच्याकडे इन्कम ऑफ सोर्स दुसरा कुठलाच नाही. आणि त्यामुळे सरपंचांची जी भूमिका असेल त्या भूमिकेच्या बरोबर आम्ही ठामपणे उभं राहू, त्याबद्दल तीळ मात्र शंका तुम्ही मनामध्ये बाळगू नका. दुसरा विषय, आज तुम्ही वाढदिवसाच्या निमित्तानं माझा सन्मान करताय, आम्ही निधी दिला म्हणून सन्मान करताय. मी आणि सकाळी डॉक्टर आळणी साहेब बसलो होतो, आमचे बाकी सगळे सहकारी बसलो होतो. तर जत तालुक्यातला महत्वाचा विषय काय आहे, जत तालुक्यासाठी नेमकं काय करण्याची गरज आहे, मी तुम्हाला इतकं सांगतो की जत तालुक्यातल्या युवकाच्या हातातला आणि माय माऊलीच्या हातातला कोयता घालवणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. या तालुक्यातल्या प्रभाकर जाधव साहेब पण सकाळी चर्चेमध्ये होते, त्यांनी सांगितलं की 35,000 युवक आणि माय माऊली जत तालुक्यातून ऊस तोडीसाठी जात आहेत. आणि म्हणून आपण सगळ्यांनी ठरवून टाकू की जोपर्यंत सगळ्यांच्या हातातला कोयता जात नाही तोपर्यंत जतचा विकास होणं शक्य नाही, आणि त्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करू. आमच्या तालुक्यामध्ये बनपुरी नावाचं गाव आहे, आणि 2018 मी एक कॅनॉल काढला, लोकवर्गणीतून कॅनॉल काढला, नाम फाउंडेशन नाना पाटेकर आणि मकर नाना स्पुरे यांचं नाम फाउंडेशन आहे, त्यांचे पोकळ्यान घेतले आणि आम्ही 18 गावाला पाणी दिलं कॅनॉल काढून. आणि तसाच एक कॅनॉल काढला खरसुंडीतून बाळेवाडीला, ते पाणी जात होतं बनपुरीला. ज्या वर्षी डॉक्टर साहेब आम्ही पाणी दिलं त्याच्या आदल्या वर्षी 70 ऊस तोड्या टोळ्या या ऊस तोडीला गेल्या होत्या. 70 किमान एका टोळीमध्ये 10 लोक असतील, 11 असतील, 12 असतील, 7 असतील, ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार एका गावातल्या 70 टोळ्या या ऊस तोडीला जात होत्या. आणि जेव्हा टेंबूचं पाणी लोकवर्गणीच्या कॅनॉल मधून बनपुरी गावाला आम्ही दिलं आणि दुसऱ्या वर्षी 0 टोळ्या, एकही माणूस ऊस तोडीला कुठल्याही कारखान्यावरती गेला नाही, म्हणजे जत तालुक्याला आपण पाणी दिल्याच्या नंतर हा पूर्ण विषय संपू शकतो. म्हणून माननीय खासदार संजय काका, मी आपले व्यासपीठावरचे सगळे मान्यवर मंडळी, तमनगौडा रवी पाटील आहेत, डॉक्टर साहेब आहेत, बाकी सगळे मान्यवर आहेत, तर आम्ही ताकदीनं हा विषय लावून धरू. माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब जलसंपदा खात्याचे मंत्री आहेत आणि त्यांनी जवळपास 950 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला. मित्रांनो, ही सोपी गोष्ट नाही आहे. 50 कोटी देणं, 100 कोटी देणं, आपण लय वर्ष बघत आलो, बऱ्याच जणांनी जलसंपदा खातं सांभाळलं, बऱ्याच जणांचे डिजिटल बॅनर लागले जत तालुक्यामध्ये, तिकडे पाणी दिलं, तिकडे पाणी दिलं, वगळीत सोडलं, वाड्यात सोडलं, नाल्यात सोडलं, कुठंच काय आलं नाही, मंत्रीपद सुद्धा गेली, परंतु निधी कधी आला नाही. पहिल्यांदा असं घडतंय की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी जत तालुक्यासाठी येतोय. त्याचा आता काम चालू होईल काही दिवसामध्ये काका, आणि आम्ही परवा भेटलो होतो की तुम्ही वेळ द्या, आणि उद्घाटनाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही येणार आहेत, परंतु राहिलेल्या निधीसाठी आपल्याला ताकदीनं सरकारकडे प्रयत्न करावा लागेल. तर आपण निश्चितपणे तोही प्रयत्न आपण निश्चितपणे करू आणि राहिलेले पैसे, राहिलेला निधी जत तालुक्यासाठी आपण निश्चितपणे मिळवून घेऊ, त्याबद्दलही तुम्ही अजिबात चिंता करू नका. दुसरा महत्वपूर्ण विषय आहे काका, आपल्या लेवलला तो सुटू शकतो. मला एक पत्रकार मित्र मगाशी भेटले आणि जत तालुक्यामध्ये महिषाळ कॅनॉलच्या जमिनी ज्या गेल्या त्यांना त्यांचा मोबदला मिळाला नाही आणि किरकोळ कारण आहेत, भूमी अभिलेखचे विषय आहेत, ते व्यवस्थितपणे तिथं मान्य करत नाहीत किंवा अधिकारी वेगवेगळ्या पद्धतीनं सांगतात. आपले सगळ्यांची सामूहिक शेती असते, त्यामुळे वादविवाद राहतात. कुणाला तर पैसे यायचं म्हटल्यावर सख्या चुरत भावाला जरा वाईट वाटतं, तो तिथं सही देत नाही, साहेब म्हणतो त्याची सही आला, त्याला खरेदीला दस्ताना घेऊन या, तर लोक येत नाहीत. तर या बाबतीमध्ये माननीय कलेक्टर साहेबांच्याकडे आपण पुढच्या आठवड्यामध्ये बैठक लावणं गरजेचं आहे. हा नुसता महिषाळचा विषय नाही, हा टेंबूचा सुद्धा तोच विषय आहे. आणि अधिकारी आपल्याला बैठकीमध्ये फक्त नुसतं जेव्हा आपली मिटिंग असते तेव्हा त्या
नुसतं फक्त बोलतात अमुक करू तमुक करू परत मग तो विषय राहून जातो. तर याच्यासाठी एक आपण बैठक घेणं गरजेचं आहे. आणि बऱ्याच लोकांची जमीन ही तलावात गेली. आता इथं मुलगा आहे तो गेल्या 6-7 महिन्यापासून प्रयत्न करतोय की त्यांची जमीन तलावात गेली. हे साहेब तिकडं ते साहेब तिकडं असले नुसती फसवा फसवीची कामं काही अधिकारी लोक करतायत. तर या सगळ्या लोकांना आपण धारेवरती धरू आणि जत तालुक्यामध्ये मैशामध्ये ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्या सगळ्या लोकांना जमिनीचा मोबदला हक्काचा मोबदला आणि तो व्यवस्थितपणे मिळाला पाहिजे. काही ठिकाणी दर जास्त लावलेत काही ठिकाणी दर कमी लावलेत हा पण विषय अडचणीचा आहे. तर हे सगळे विषय आपण व्यवस्थितपणे मार्गी लावू. माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम चाललंय. आणि आता एक विश्वकर्मा नावाची योजना आली आहे आणि ती योजना आपल्याला सगळ्यांना ताकदीनं राबवायची आहे. ती योजना कुणाची आहे? ही 12 धंदेदारांच्या साठी योजना आहे के जे आपल्या परंपरेनं व्यवसाय करतात त्या लोकांच्या साठी. म्हणजे कोण आले? त्यामध्ये लोहार आला, त्यामध्ये सोनार आला, त्यामध्ये सुतार आला, त्यामध्ये कुंभार आला, त्यामध्ये झाडू बनवणारा, त्यामध्ये केरसोनी बनवणारा, त्यामध्ये टोपली बनवणारा, त्यामध्ये मूर्ती बनवणारा, खेळणी बनवणारा, धोबी, परीत, नाभिक समाज, हे छोटे छोटे गावगाड्यातले समाज जे आहेत त्यांच्यासाठी केंद्र सरकारनं विश्वकर्मा नावाची योजना आणली आहे. सगळ्या माझ्या मित्रांना माझं आव्हान आहे, हात जोडून विनंती आहे, गावातल्या या लोकांनी आपल्याला फक्त मदत दिली, आपण त्याला परताव्यात काहीच दिलं नाही. कारण 2-4 घरं गावात असतात, आपण जास्त सिरियस घेत नाही. तर आता त्यांच्यासाठी काम करायची वेळ आली आहे. आपलं राज्य सरकार सुद्धा विश्वकर्माला जोडून काहीतरी प्लान करायचा विचार करत आहे. परवाच्या दिवशी जी बैठक झाली माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय त्याच्याकडे आम्ही विनंती केली की विश्वकर्माला जोडून काहीतरी केलं पाहिजे. तर माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी मान्य केलंय. तर येत्या काळामध्ये आपल्याला या छोट्या लोकांच्या साठी 12 बलुतेदार लोकांचे हेरा कुणी नाही हो, यांची कुणी अडचण समजून घेत नाही. या राज्यामध्ये फक्त मोठ्या समाजाची चर्चा होते, छोट्या समाजाचा कुणी विषय घेत नाही. ग्रामपंचायतला आपण त्याला सदस्यपदाची उमेदवारी देत नाही. जर त्याच्याकडे जात पडताळणी असेल तर मग आपण त्याला हुडकून काढतो, तुझा अर्ज भरायचा लागतोय म्हणून. त्याच्याकडे जर जात पडताळणी असेल तर सगळ्या दोन्ही पार्ट्या त्या घराकडे रांगा होते. जर सर तुझा अर्ज भरायचा लई सिरियस मॅटर आहे, कारण इकडे जातीचा दाखला मिळत नाही लवकर, तिकडे जात पडताळणी होत नाही, मग आपण त्यातला तेवढी माया लावतो. परत एकदा निवडून आला त्याला मागच्या बाजूला बसवतो. आणि म्हणून ही एक वेळ आली त्या सगळ्या लोकांना मदत करण्यासाठी. काका मी परवा माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे मागणी केली की जे छोटे समाज आहेत, जो वासुदेव आहे, जो बहुरूपी आहे, जो गडसी आहे, जो गोंधळी आहे, जो डवरी आहे, जो जोशी आहे, पिंगळा जोशी आहे, कुरमुड्या जोशी आहे, हे कोलाट्याची पोरं आहेत, डोंबाऱ्याची पोरं आहेत, हे जे बाकी आहादी लोक आहेत, नंतर हेळवी, मग आता चर्चा झाली मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय आला तेव्हा हेळवींच्या बाबतीमध्ये फार मोठी बातमी आली. तर यासाठी सरकारनं काहीतरी करावं, त्यांनी गाववाड्यातल्या सगळ्या या परंपरा जपलेल्या आहेत. तर यासाठी सुद्धा आम्ही चांगल्या ताकदीनं प्रयत्न करतोय. निश्चितपणे त्याही गोष्टीला आपल्याला मोठ्या प्रमाणात यश आल्याशिवाय राहणार नाही. दुसरा विषय आहे मोदी आवास योजना आपल्या सरकारनं चालू केली आहे. ओबीसी समाजासाठी, मायनर ओबीसी साठी हे पंतप्रधान आवास योजनेच्या नंतर आपलं राज्य आहे पहिलं की या महाराष्ट्रातल्या 12 लाख ओबीसींना, मायनर ओबीसींना घरकुल देण्याची योजना आपल्या सरकारनं आणली. त्या 12 लाखापैकी 4 लाख घरं आपल्याला या वर्षी द्यायचे आहेत. त्यामुळे गावातले लोक आयडेंटिफाय करा की ज्यांना घर नाही खरंच, नाहीतर जवळच्याला द्यायचा, जवळच्याला देऊ नका. जवळ फिरतोय जतला सारखा येतोय त्याला घर आहे पण त्याला गोट्यासाठी असू द्या म्हणून दुसरं द्यायचा तर असलं काही करू नका. ज्याला खरंच गरज आहे त्यांच्यासाठी आपण घर मित्रांनो दिलं पाहिजे. रामोशी समाजासाठी आणि भटक्या विमुक्तांच्या साठी एक योजना आहे 50,000 घरांची आणि धनगर समाजासाठी 25,000 घरांची. आता माननीय प्रभाकर भाऊंनी सांगितलं की 500 घरांचे आमचे प्रस्ताव आहेत. तर निश्चित राहा की यासाठी आता हिवाळी अधिवेशनामध्ये जेवढ्या घरांचे प्रस्ताव राज्य सरकारकडे आले त्या सगळ्या घरांना निधी देण्याचं काम सरकारच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनामध्ये होणार आहे. त्याबद्दल तुम्ही अजिबात चिंता करू नका. बोलण्यासारखे विषय बरेच आहेत परंतु माझ्यानंतर काका बोलणार आहे आणि परत बाजारपेठेमध्ये कार्यक्रम आहे, तिकडे आम्ही जाणार आहे. टिमू येडकेनी जी काही यादी दिली आपल्या शहरासाठी कामाच्या बाबतीमध्ये तर 5 कोटी रुपये आपण निधी मंजूर करून दिलाय. त्यामुळे चिंता करू नका. पुढेही काही आमचा प्रयत्न आहे. जत शहरासाठी डॉक्टर आळणी साहेबांनी काही यादी दिली आहे, ती यादी येत्या काही काळामध्ये मंजूर होईल असा आम्ही प्रयत्न करतोय. कुणी किती जरी प्रयत्न केले अडवायचे तरी चिंता करू नका. जतच्या विकासाच्या कामामध्ये कसली कुठली अडचण येणार नाही अशा पद्धतीनं आम्ही निधी जत शहरासाठी देऊ.
याच्यापूर्वी 1.5 कोटी रुपये आपण महात्मा बसवेश्वर यांचं उचित स्मारक बांधण्यासाठी आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं स्मारक बांधण्यासाठी 1.5 कोटी रुपयेचा निधी उपलब्ध करून दिलाय. माझ्या आमदार फंडातून 15 गावांना 10-10 लाख रुपयेचा 1.5 कोटी रुपयेचा निधी उपलब्ध करून दिलाय. येत्या 4-8 दिवसांमध्ये 25-15ची यादी येईल, त्यामध्ये 37 गावांना 10-10 लाख रुपयेचा असं 3.70 कोटी रुपयाचा निधी, 5 कोटी मिळाले त्यातले 3.70 आपण जतसाठी धरलेले आहेत, तर तोही निधी तुम्हाला येत्या टप्प्यामध्ये येतोय. जिल्हा नियोजन मधून क वर्गासाठी आम्हाला सगळ्यांना पैसे मिळतात, काकांना थोडे जास्त मिळत असतील, आम्हाला 30 लाख रुपये मिळाले, त्यापैकी 25 लाख रुपये संजय तेली यांच्या सांगण्यानं आपल्या उमदीच्या मलकार सिद्धाच्या मंदिराला आपण 25 लाख रुपये दिलेले आहेत. म्हणजे असा निधी व्यवस्थितपणे जतला, आपला सगळा बॅकलॉग आपण भरून काढू, चिंता करू नका. आम्ही जिल्हा नियोजन मध्ये सुद्धा जेव्हा आमची सत्ता नव्हती तेव्हाही आम्ही भांडायचो की आमच्या सगळ्या तालुक्याचे पैसे व्यवस्थित तुम्ही आम्हाला द्या. पहिल्यांदा असं घडलं, पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे झाले आणि त्यांनी व्यवस्थित समान वाटणी केली, बरोबर ना काका, समान वाटणी केली व्यवस्थितपणे. नाहीतर पहिलं सगळे पैसे इस्लामपूरला जायचे, कुणी त्याला हिशोब करायचा नाही, त्याची कुणी चिंता करायची नाही. जनाय बाटा आम्ही लय मोठं काम करतो, आम्ही लय मोठं काम करतो. जिल्ह्याचे सगळे पैसे नेल्यानंतर काम होणारच की? जिल्ह्याचे पैसे तुम्ही देणार, राज्याची तिजोरी जे सांभाळते ते त्यांच्या मतदारसंघात देणार. आम्ही असा विकास केलाय. अरे मेंढक्याच्या हातात जर चावी दिली तर तो सुद्धा विकास करेल ना, याच्यापेक्षा भारी त्याला काय लागतंय. जर पैसे इतके मजबूत असतील सगळ्याचे पैसे टाकून न्यायचे आणि आम्ही विकास केला आम्ही असं काय त्याला शक्य आहे का? अरे सगळ्याचा हिस्सा तुम्ही द्या ना. मोठी पदं तुम्हाला मिळाली आणि छोटी मनं तुमची राहिली. तुम्ही कधी जिल्ह्यातल्या सगळ्या भागाचा विचार केला नाही? गावाला रस्ता आहे का? पाणंद रस्ता आहे का? गावात ग्रामपंचायत आहे का? तमलगौडा रवी पाटील साहेबांनी सांगितलं की ग्रामपंचायतीत अनेक गावांमध्ये लाजीरवाणी ही गोष्ट आहे. का आमचा हक्काचं पैसे आम्हाला मिळालं नाही? का आमच्या सरपंचांना चांगल्या ग्रामपंचायतमध्ये बसू नये? का गावातल्या आमच्या कार्यकर्त्यांना नागरिकांना त्यांना त्या चांगल्या ग्रामपंचायतमध्ये सुविधा मिळू नयेत? का मिळाल्या नाहीत या सगळ्या गोष्टी? तलाठी कार्यालय नाहीत अनेक आपल्या तालुक्यामध्ये. त्याचा प्रस्ताव आम्ही दिलाय माननीय मंत्रिमंडळाकडे की याच्यासाठी निधी उपलब्ध करून द्या, मंजुरी द्या, जिल्हा नियोजन मधून पैसे मिळतील. ग्रामपंचायतच्या साठी आम्ही निधी मागतोय, काही गावांची आधी आम्ही दिली आहे, राहिलेल्या गावांसाठी आम्ही पाठपुरावा करू. हे जे जत तालुक्याचं जे चित्र आहे ते चित्र पूर्णपणे बदलण्याची ताकद ही तुमच्या सगळ्यांच्या हातामध्ये आहे आणि व्यासपीठावरती बसलेले सर्व पक्षीय लोक व्यासपीठावरती आहेत. तर आम्ही वैचारिक आमचे काही मतभेद असतील परंतु विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण एकत्रित येऊन आम्ही निश्चितपणे काम करू एवढंच या निमित्तानं बोलतो. काकांची आता लोकसभेची निवडणूक जवळ आलेली आहे आणि आता मी काय भाजप बरोबर आहे काका, त्यामुळं काही चिंता करायचं कारण नाही. तिकीट वरनं घेऊन यायची जबाबदारी तुमची, इथं काय आमच्या हातात कुणा तिकीट नाही. तुम्ही तिकीट घेऊन या, आम्ही सगळे तुमच्या कामाला लागू, आमची काहीच अडचण नाही. आणि आम्ही एकदा कामाला लागलो तुम्हाला माहित आहे कसं लागतो, 2014 तुम्ही बघितलं. आणि त्यामुळं तुमची हॅट्रिक करण्यासाठी आम्ही सगळे जीवाचे रान करू. काय मनात माझं हात बाहेर काही नसतं, जे असतं ते उघड असतं. आणि त्यामुळं तुमच्या बरोबर आम्ही ठामपणे राहू, पार्टी बरोबर आम्ही सगळेजण ठामपणे राहू. कारण नरेंद्र मोदी साहेबांची निवडणूक आपल्याला महत्वाची आहे मित्रांनो. आपल्या ते हेवे दावे हे ते सगळं बाजूला काढून टाका, त्याची आपल्याला गरज नाही आहे. अरे नरेंद्र मोदी सरकार एक हिरा आपल्याला मिळालाय, कोहिनूर हिरा मिळालाय मित्रांनो. जगामधली परिस्थिती तुम्ही बघताय, जगामध्ये किती आता G20 झालं, सगळ्या जगाचे 20-22 देशाचे सगळे राष्ट्रप्रमुख आले होते, पंतप्रधान आले होते. काय परिस्थिती होती मित्रांनो तुम्ही बघितलं, सगळं वातावरण बदलून गेलंय. गाववाड्यातल्या लोकांचा कुणी विचार केला सांगा, बारामतदारांचा. किती वेळा आमची मतं घेतली प्रस्थापिताने, त्यांना का नाही दिसला सुतार, त्यांना का नाही दिसला कुंभार, त्यांना का नाही दिसला लोहार, त्यांना का नाही दिसला घिसाडी, का नाही दिसला? अरे पाळातल्या लोकांचा विचार आता आपलं सरकार करताय. सरकारकडे मागणी केली आहे की पुढच्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्र सरकारनं गाव कुसाच्या बाहेर राहणाऱ्या पाळातल्या लोकांच्या साठी नियोजन करावा. आम्ही आमची बाजू मांडतोय, अरे आम्ही आमची बाजू मांडू, परंतु ज्या लोकांचा लोकप्रतिनिधी आहे त्या लोकांना सुद्धा आम्ही न्याय मिळवून देऊ. आणि सरकार त्या पद्धतीनं काम करतोय मित्रांनो, सरकार त्या पद्धतीनं काम करतोय. पुढच्या अर्थसंकल्पामध्ये तुम्हाला गाव कुसा बाहेरची जी लोक आहेत, ज्यांचं रेशन कार्ड नाही, ज्यांचं मतदार यादीत नाव नाही, अशा सगळ्या लोकांच्या साठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक चांगली योजना आल्याशिवाय राहणार नाही, एवढंच तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो. परत एकदा टिमू येडके यांना मनपूर्वक
धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो माननीय तमलगौडा रवी पाटील, माननीय काका, माननीय डॉक्टर आळणी साहेब, संजय तेली आणि प्रभाकर जाधव साहेब खूप चांगल्या पद्धतीने काम करतायत, विक्रम दार साहेब आता बरीच मान्यवर मंडळी आहेत. तर आपण सगळेजण व्यवस्थितपणे काम करू. दुसरा एक विषय राहिला की सकाळी आपली चर्चा झाली होती प्रभाकर जाधव साहेबांची आमची डॉक्टर आळणी साहेबांची की जत शहरामध्ये एक विद्यार्थ्यांच्या साठी एक चांगलं अभ्यासाच्या साठी लायब्ररी असावी. काका तुम्ही आणि मी दोघ जण हे काम हातामध्ये घेऊ, तुम्ही तो प्रस्ताव तयार करा. कोट दीड कोटी रुपये लागले तर विद्यार्थ्यांच्या साठी आपण ते उपलब्ध करून देऊ, कुठलाही मार्ग काढू. पण या जत शहरामध्ये जे आपली मुलं पोलीस भरतीचं प्रॅक्टिस करतात, जे तलाठी भरतीचं करतात किंवा वेगवेगळ्या, तर त्यांना सोय आपल्या जत मध्येच होईल. कारण जतची मुलं सगळी चांगली असतात. इस्लामपूरला आहे, मी एमजी हॉटेलचा विद्यार्थी आहे, जतची अनेक मुलं तिथं राहतात, सगळी कामाला कष्ट करणारी मुलं आहेत. तर जत शहरामध्ये एक आपण चांगलं आयडियल काम करण्याचं धोरण राबू आणि ते येत्या काही काळामध्ये पूर्ण करू, एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमदार गोपीचंद पडळकर.